क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपली गेले आणि आधार उद्या मटन खायला तर बसलाय तिकडे अशा आगळ सार्थक तिकडे या यानंतर होणारा सामना भैरवनाथ मतगाव विरुद्ध शिवलिंग वालवटी या दोन्ही संघांनी आपण तयारी करायची आहे सामना संपाक्षणी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे तसे चालू सामना आहे वादल खारीपाडा विरुद्ध जय बजरंग फार्मसगाव तिने घेतली पेंडाई हातातला लढत चालू आहे आणि बघूया कुणाल पांडे काय बोललं साठी गेलेला आहे तो विवेक माली बघूया आपल्या संघासाठी काय करतोय लाथ मारून बडी मारण्याचा प्रयत्न बालपणी उजवीकडे अशी खेळली परंतु त्यांना काही यश मिळत नाही आणि आता बघूया त्याला प्रत्युत्तर कुणाल कांबळे फार्मसगाव संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू त्याला प्रत्युत्तर वारंवार तळाय खर देतो कुणाल
चकोटी उठ रहा है आपलीत ना मम्मीला बोला जा ते अर्पित अंडा पाव घेऊन येतो दोन घेऊन येतो घेऊन काय जायत ना जा सरळ जा तिथनं उडी मार ना आणि वादळ खरीवाला संघावर मनाचा बोजा गाडी आहे ना गाडी कुमार कांबळे 9 नंबरचा खेळाडू त्याच्यासमोर थालीवाड्याचे 700 निरीक्षक आणि फुल काउंटर खेळ करत त्याला माहिती आपल्याकडे काय घेऊन आघाडी आहे आणि परत त्याला प्रत्युत्तर म्हणून ऋतिक मेस्त्री आपल्या संघाला पुढच्या आणि त्याने बोनस घेऊन पटकावलेला आहे त्याला प्रत्युत्तर दाखल पाण्याची गाडी आलेली असं मला वाटते त्याला प्रत्युत्तर मागायचा भेटतो ऋतिक मिस्त्री त्याने मागच्या काळात एक बोनस घेऊन पटकावलेला तो पुन्हा त्याच ईर्ष्याने आणि आता मात्र हेमंत कांबळे त्याला दाद लागून दिली नाहीये हेमंत कांबळे हा उत्कृष्ट फॉलर डिफेंडर जय भजन नावाप्रमाणे त्याच्यात बलीसारखी टाकत आहे सामना आता आपली स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे जरा लक्ष द्या ते दोघांना पहिला होता तिकडे मला नाही कॅडबरी कॅडबरी 5 गडी मारण्याचे प्रयत्न त्याला माहिती आहे आपल्याकडे काहीच कोणाची पिछाडी आहे पण रिक्षा असते परत शांत खेळ
चार मेडल या सामन्यात तो विजयी होईल, तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. खावल्या मला ना आणलं तिकडे फेका द्या तिकडे बाहेर संपली रे. राज ए राज एक कप आण. दोन इकडे अंदराज राज त्यांना देश नंतर बाबा ना देश बाबा नाही घरात काम झालं माझी खुर्ची दर मला दोन मला पण घेऊन आपल्याला सिंगल पॉइंट.